नमस्कार मित्रांनो, फार्म विलॉग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आज आपण भुईमुग लागवड केलेली आहे, त्यावर बघू शकता तुम्ही डाग पडलेत, रोग पडलेला आहे, काळे डाग म्हणा, पानं गुंडाळणारी आळी, तुतुडे पडणे, याविषयी सविस्तर माहिती तर जाणूनच घेणार आहोत. आणि त्याबरोबर डुकरांनी पण नासाडे केले, पाठीमागे ते आबाळ ते आल्यानं आणि धुक्यामुळे धुईमुळं फार रोग पडलेत, त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत शेतकरी बांधव आहेत, त्यांच्या चॅनलवर स्वागत, धन्यवाद. तर आम्हाला सविस्तर माहिती सांगायबद्दल, त्याच्यावर काय किडी पडतात आणि काय रोग होतात, त्याच्यावर उपाय काय याबद्दल आपण पाहूत आज. तर किडी कोणत्या पडतात? तर फुलकिडी पडतात. फुलकिड्यांच्या प्रभावासाठी व्यवस्थापनासाठी आर्थिक नुकसानीची संकेत पातळी 5 फुलकिडी प्रति शेंडा गाठल्यावर फिनॉल फॉस 25% प्रभावी 1400 मिली प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यावर फुलकिडी कमी होते. तसेच तुडतुड्यांच्या प्रभाव व्यवस्थापनासाठी किडींना आर्थिक नुकसानीचे संकेत पातळी 15 ते 20 तुडतुडे प्रति झाड गाठल्यानंतर फिनॉल फॉस 25% प्रभावी 1400 मिलीलिटर प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागते. संधी फवारणीचे औषध आहे. पाणी पोखरणारी अथवा गुंडाळणारी आळी यासाठी काही उपाययोजना आहेत? या अळीच्या नियंत्रणासाठी 2 अळ्या प्रति झाड किंवा झाडांच्या मध्यवर्ती भागात 10% पाणी पोखरली किंवा प्रत्येक मीटर ओळीतील झाडावर 1 अळी असे आर्थिक नुकसानीचे संकेत पातळी आढळल्यास फिनॉल फॉस 25% प्रभावी 1 लिटर प्रति हेक्टर 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागते. तसेच काय रोग आणि त्याच्या उपाययोजना काय आहेत? भुईमूग, मर, खोडकूज, तांबेरा, टिका, शेंडेमर असे अनेक रोग असतात. हे काळी पडलेले तुडतुड्याच्या प्रमाणे वाढल्यामुळे झालेलं आहे तुम्हाला. तर तांबेरा आणि टिका या रोगाबद्दल काय आहे? तांबेरा आणि टिका या रोगांच्या नियंत्रणासाकरिता टेबुकोनाझोल 25% WG 500 ते 750 प्रति हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळून जर फवारणी केली तर तांबेरा आणि टिका हे रोग पडणार नाहीत. मुळकूज आणि खोडकूज, मुळकूज व खोडकूज रोगाच्या नियंत्रणाकरिता काबॉक्झिन 37.5% अथायरम 37.5% DS याची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया केली आणि कॅबँडॅझिम 25% आणि मेंकोझेब 50% WS3 म्हणजे 3 ते 3.5 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया केली असल्यास मुळकूज आणि खोडकूज याच्यावर होऊ शकते. मित्रांनो, पिवळे बी पाला पडला आहे आणि काळे काळे डाग आहेत. तर महाराष्ट्राच्या भूमिगाच्या पिकावर पाणी गुंडाळणारी आळी, मावा, फुलकिडे, तुडतुडे या किडी प्रामुख्याने आढळून येतात. शिवाय काही भागात हुमणी, वाळवी आणि पाणी खाणाऱ्या आळ्या या किडींचा उपद्रव झाल्याचे आढळून येत आहे. मावा ही कोड विशेषतः पाऊसमान योग्य असेल तेव्हा भुईमूग फुलण्यात किंवा आणण्याच्या अवस्थेत असताना जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात दिसून येते. तुडतुडे खरीप हंगामात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. आजकाल कमी पाऊसमान आणि उष्ण हवामानात तुडतुड्यांचे उपद्रव जास्त हानिकारक असते. आपल्याकडे फुलकिड्यांच्या 3 प्रकारच्या जाती असून मित्रांनो, हे डुकरांनासाठी केलं बघा पूर्वी गंगाजी. हां, तर इतर 2 प्रकारचे जे तुडतुडे आहेत भूमिगाच्या वरील आणि मध्या पानावरचे पिवळसर पट्टे दिसले तुम्हाला, त्यामुळे अंत्यत छोटी अशी शेंडामर होते, पानं कुरतुडे जातात. हा विषाणूयुक्त रोग पडतो म्हणजे विशेषतः ऑगस्ट आणि सप्टेंबर किंवा जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात आपण करतो ना, त्या महिन्यात किडीमुळे जास्त नुकसान होते. किडींमध्ये पाणी गुंडाळणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव जास्त असतो प्रमाणात पडत असल्यास दिसून आले. तर विशेषतः खरीप हंगामात उन्हाळी हंगामात सुद्धा जिथे भुईमूग घेतला जातो अशा भागांमध्ये या किडीमुळे खरीप हंगामात भुईमुगाचे खूप नुकसान होत आहे. आजकाल बघू शकता हे काय रोग आणि उपाययोजना होत्या. तर बस, तर मित्रांनो बघा, हे डुकराने पूर्ण नासाडी केल्यामध्ये आणि पाठीमागे आबाळ त्याल्याने संदर्भ पडले त्याच्यावर. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.